गुड मॉर्निंग फ्रेंड, आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र यामध्ये मागणीची लवचिकता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः मागणीची लवचिकता यामध्ये मागणीच्या लवचिकतेचं प्रास्ताविक, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना किंवा वेगवेगळ्या व्याख्या, मागणीच्या लवचिकतेची प्रकार, किंमत जन लवचिकता, किंमत जन लवचिकतेच्या मापन पद्धती, एकूण खर्च पद्धती, शेकडेवारी पद्धती, भूमितीय पद्धती, सीमांत प्राप्ती पद्धती आणि कमान पद्धती, मागणीच्या लवचिकतेचे निर्धारित घटक, मागणीच्या लवचिकतेचे व्यावहारिक महत्त्व, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मागणी नियमावरून वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी आपोआप वाढत असते, आणि जेव्हा वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात तेव्हा वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होत असते. या हा अर्थबोध आपण मागणीमध्ये शिकलेला. मागणीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते. मागणीच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच किमतीच्या विरुद्ध दिशेने, किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते, आणि हे मागणीचा नियम सांगतो. परंतु किमतीत एका विशिष्ट प्रमाणात बदल झाला असता मागणीत किती प्रमाणात बदल होतो हे मागणी नियम सांगू शकत नाही. म्हणजे प्रत्येक वस्तूच्या मागणीचे स्वरूप वेगवेगळे असते. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वस्तूच्या मागणीचे स्वरूप हे वेगवेगळे असते, आणि अनेकदा दोन भिन्न वस्तूच्या किमतीत सारखाच बदल होऊन सुद्धा त्या मागणीमध्ये झालेला बदल मात्र वेगवेगळा दिसून येतो. असे का होते हे समजण्यासाठी आपल्याला मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे मागणीच्या लवचिकतेचा इथे अभ्यास करावा लागतो. वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला की मागणी बदलते हे आपण समजून घेतलेलं आहे, आणि अगदी मागणी किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलते हे आपल्याला मागणी नियमात पाहायला मिळतं. तर डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची वेगवेगळी कल्पना सांगितलेली आहे. एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या किमतीतील बदलामुळे मागणीच्या परिमाणात घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. म्हणजेच वस्तूच्या मागणी परिमाणातील बदलाचे किमतीतील बदलाशी असणारं प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता आहे. म्हणजे अशा प्रकारे वस्तूच्या किमतीतील बदलामुळे मागणीमध्ये होणाऱ्या बदलाचे एकूण प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता आहे असं आपण सांगू शकतो. म्हणजे मागणीच्या एखाद्या पदार्थाचा विस्तार किंवा संकोच, इथे आपण सांगतो की एखाद्या पदार्थाचा विस्तार आणि संकोच पावण्याची क्षमता म्हणजे लवचिकता. म्हणजे लोखंड कठीण असते आणि रबर हा लवचिक असतो, म्हणजेच आपण असं म्हणतो की लोखंडाची लांबी वाढवण्यासाठी आपल्याला खूप जोर लावावा लागतो. या उलट रबर सहज ओढल्यास लांब होतो, म्हणजे तो सैल सोडल्यास संकोच पावतो. म्हणजे त्याचप्रमाणे एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या मागणी देखील तिची किंमत वाढल्यास संकोच पावते असं आपण सांगतो. म्हणजे किंमत कमी झाली की विस्तार, वस्तूची किंमत कमी झाली की त्याची तो विस्तारते. अशा प्रकारे एखाद्या वस्तूच्या मागणीतील बदलामुळे तिच्या मागणीतील बदल घडून येणाऱ्या गुणधर्माला मागणीची लवचिकता आहे किंवा मागणीची लवचिकता असं समजलं जातं. म्हणजे इथे गुळ आणि साखर किंवा गहू आणि तांदूळ यामध्ये वेगवेगळ्या वस्तूच्या किमतीमध्ये किंवा सेवेमध्ये किंवा वेगवेगळ्या वस्तूच्या पदार्थामध्ये जो काही बदल, परिस्थितीजन्य बदल होतो किंवा काळ सापेक्ष, वेळ सापेक्ष जो काही बदल होतो त्या बदलाच्या गुणोत्तराला किंवा प्रमाणाला मागणीची लवचिकता असं म्हटलं जातं. एखाद्या वस्तूची मागणी कमी किंवा जास्त लवचिक आहे याची कल्पना केवळ मागणीच्या निर्धारक घटकावर आपल्याला अवलंबून दिसून येते. कारण मागणीचे परिमाण यामध्ये झालेल्या संख्यात्मक बदलावरून येत नाही, तर मागणीची लवचिकता ठरवताना संख्यात्मक बदलाच्या ऐवजी त्या बदलाचे शेकडा प्रमाण किंवा त्याची टक्केवारी काढली जाते, त्याची टक्केवारी विचारात घेतली जाते. मागणीचे निर्धारक घटक आणि मागणीचे परिमाण यामध्ये बदलाची टक्केवारी विचारात घेऊन ज्या मागणीच्या लवचिकतेची व्याख्या
वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. त्यामध्ये मागणीचे शेकडा बदलाचे मागणीच्या निर्धारक घटकामधील किंवा वस्तूची किंमत, व्यक्तीचे उत्पन्न, पर्यायी पूरक वस्तू किंवा वस्तूच्या किमतीमध्ये शेकडा बदलाशी असलेले जे काही गुणोत्तर प्रमाण आहे त्या प्रमाणाला मागणीची लवचिकता असे म्हटले जाते. इथे मागणीतील बदल हा प्रामुख्याने वस्तूची किंमत, व्यक्तीची व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे उत्पन्न, पर्यायी अशा पूरक पर्यायी अथवा पूरक वस्तूच्या किमती या कारणांमुळे मागणीच्या लवचिकतेमध्ये बदल घडून येत असतो. म्हणून मागणीच्या लवचिकतेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात. इथे अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपले विचार नमूद केलेले आहेत. डॉक्टर मार्शल, डॉक्टर ई के इस्थाम, प्राध्यापक लिप्से, मॅट वॅटसन, रिचर्ड लिप्सी अशा अनेक विद्वानांची विचार मागणीच्या लवचिकतेमध्ये दिसून येते. डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची संकल्पना या पद्धतीने मांडली की वस्तूच्या किमतीतील बदलामुळे मागणीच्या परिमाणात घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता आहे असं समजलं जातं. म्हणजे वस्तूच्या मागणीच्या परिमाणातील बदलाचे किमतीतील बदलाशी असणारे प्रमाण किंवा त्याचे शेकडेवारी प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता आहे. अशा पद्धतीने वस्तूची किंमत बदलामुळे त्या मागणीच्या बदलामध्ये होणाऱ्या एकूण बदलाचे प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. म्हणजे मागणीच्या लवचिकतेची एक फॉर्म्युला सुद्धा त्याप्रमाणे दिलाय. मागणीची लवचिकता म्हणजे बरोबर मागणीची शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. याप्रमाणे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार खालील प्रमाणे सांगितलेले आहे. एक आहे किंमतजन्य लवचिकता. या किंमतजन्य लवचिकतेमध्ये मागणीची लवचिकता ही व्यापक स्वरूपाची संकल्पना सांगितलेली आहे. किंमतजन्य लवचिकता हा त्या मागणीच्या लवचिकतेचा एक भाग आहे आणि किंमतजन्य लवचिकता हा त्या मागणीचा एक मागणीच्या लवचिकतेचा एक भाग आहे. आणि अर्थशास्त्र यामध्ये मार्शलने दिलेल्या अर्थशास्त्राच्या ज्या सिद्धांतामध्ये त्या विवेचनामध्ये दोन प्रकारच्या संकल्पना दिलेल्या आहेत. एकाच अर्थाने या दोन संकल्पना वापरण्यात येतात. कोणतेही विश्लेषण न लावता मागणीची लवचिकता ही संकल्पना वापरली तर त्याचा अर्थ किंमतजन्य लवचिकता. इथे किंमतजन्य लवचिकता असे म्हटले जाते. डॉक्टर मार्शल यांनी मागणीची लवचिकता किंमत लवचिकता या अर्थाने मांडलेली आहे. बाजारामध्ये एखाद्या बाजारामध्ये किंमत कमी झाल्यामुळे मागणीतील होणारे कमी किंवा जास्त वाढ किंवा किंमत वाढल्यामुळे मागणीची होणारी जी कमी मागणीमध्ये होणारी कमी आणि जास्त घट म्हणजे मागणीची लवचिकता. किमतीमध्ये एखाद्या किमतीतील बदलामुळे मागणी परिमाणात होणाऱ्या बदलाचे माप म्हणजेच मागणीची लवचिकता. मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेलं एखादं प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. अशा वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला सांगता येईल. तर यामध्ये पूर्ण लवचिक मागणी, एकक लवचिक, पूर्णपणे लवचिक मागणी, पूर्णपणे लवचिक मागणी, पूर्णपणे अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, एकापेक्षा जास्त लवचिक मागणी, एककापेक्षा कमी लवचिक मागणी अशा मागणीच्या लवचिकतेचे इथे प्रकार आपल्याला दिसून येतात. तर उत्पन्न लवचिकता शून्य असते, उत्पन्न लवचिकता अनंत असते, उत्पन्न लवचिकता एकक असते, उत्पन्न लवचिकता एकापेक्षा जास्त असते, उत्पन्न लवचिकता एककापेक्षा कमी असते. अशाप्रमाणे उत्पन्नाच्या लवचिकतेमध्ये बघा एक पूर्णपणे लवचिक मागणी कशी असते बाजारपेठे म्हणजे पूर्णपणे लवचिक मागणी, परफेक्टली इलॅस्टिक डिमांड. तर पूर्णपणे लवचिक मागणी म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये अत्यंत सूक्ष्म बदल झाला की किंमत जरी स्थिर असली तरी वस्तूच्या मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल होत असतो आणि त्या वस्तूची मागणी पूर्णपणे लवचिक असते असे समजले जाते. पूर्णपणे लवचिक मागणी असताना मागणीचा वक्र हा म्हणजे
अक्ष असाला समांतर असते आणि असासहित क्षैतिज असते आणि पूर्णपणे लवचिक मागणी अगदी एखाद्या वेळी बाजारपेठेमध्ये दिसून येते म्हणजे सदैव बाजारपेठेमध्ये पूर्णपणे लवचिक मागणी दिसून येत नाही जसं पूर्ण रोजगार बाजारपेठेत सदैव दिसून येत नाही तसंच पूर्ण लवचिक मागणी सुद्धा बाजारपेठेमध्ये दिसून येत नसते म्हणजे पूर्णपणे अलौचिक मागणी परफेक्टली इलास्टिसिटी ऑफ डिमांड तर वस्तूच्या किमतीत बदल प्रचंड प्रमाणात बदल होत असते बाजारपेठेमध्ये वस्तूच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात एखाद्या वेळेस बदल होत असते आणि त्यामध्ये बदल झाला की त्या मागणीच्या परिमाणात अजिबात बदल होत नाही म्हणजे वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल होते परंतु मागणीच्या परिमाणात मात्र मोठ्या मध्ये बदल होत नाही त्या वस्तूची मागणी त्याला आपण पूर्णपणे अलौचिक मागणी असे समजले जाते पूर्णपणे अलौचिक मागणी असताना मागणी वक्र हा अय असाला समांतर असते आणि तो उदग्र असतो आणि बाजारपेठेमध्ये अशा वस्तूच्या मागणीची लवचिकता एखाद्या वेळेस फक्त दिसून येते एखाद्या वेळेस दिसून येते म्हणजे नेहमी म्हणजे पूर्णपणे अलौचिक मागणी पूर्ण वेळ दिसून येत नाही किंवा सदैव दिसून येत नाही ही सुद्धा लवचिकता पूर्णपणे लवचिक मागणी अलौचिक मागणी ही एखाद्या वेळेस बाजारपेठेमध्ये दिसून येते एकक लवचिकता वस्तूच्या किमतीत बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीत होणारे बदलाचे प्रमाण वस्तूच्या एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या किमतीतील बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील होणारे बदलाचे प्रमाण जर सारखेच असेल तर त्या वस्तूची मागणीची लवचिकता एकक आहे वस्तूची त्या मागणीची लवचिकता एकक आहे असे समजले जाते जर बाजारपेठेमध्ये गव्हाचे भाव 10% वाढल्यास मागणी 10% कमी झाली तर गव्हाची मागणी एकक आहे असे समजले जाते म्हणजे जितकी डिमांड तितकंच सप्लाय म्हणजे डिमांड आणि सप्लाय सारख्याच प्रमाणात बाजारपेठेत दिसतो तिकडे संतुलन बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवेमध्ये संतुलन ठरवण्याची स्थिती आपल्याला दिसून येते एककापेक्षा जास्त लवचिकता म्हणजे इलास्टिसिटी मोर दॅन युनिट एककापेक्षा जास्त लवचिकता असणारी जी काही स्थिती दिसते बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलापेक्षा वस्तूच्या होणाऱ्या बदलाचे प्रमाण जास्त असेल तर त्या वस्तूची मागणी लवचिक त्या वस्तूच्या मागणीची लवचिकता एककापेक्षा जास्त आहे त्यालाच आपण जास्त लवचिक मागणी असं समजत जातो त्यालाच अशा परिस्थितीला आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतो उदाहरणार्थ गव्हाची किंमत 10% वाढल्यामुळे जर गव्हाची मागणी 30% कमी होत असेल म्हणजे गव्हाची किंमत 10% वाढल्यामुळे गव्हाची मागणी 30% कमी होत असेल तर मागणीची लवचिकता एककापेक्षा जास्त आहे असं म्हटलं जात कारण एककापेक्षा जास्त लवचिकतेमध्ये मागणी वक्र हा वरून खाली मंद गतीने येणारा असतो वरून खाली डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वरून खाली मंद गतीने येणारा असतो आणि या मागणी हा मागणी वक्र जास्त पसरट असून त्याचा आकार मात्र अर्ध क्षैतिजासारखा किंवा अर्ध क्षैतिज रेषेप्रमाणे त्याचा दिसून येतो म्हणजे इथे एककापेक्षा जास्त त्याला या प्रक्रियेला संपूर्ण एककापेक्षा जास्त मागणीची लवचिकता असे म्हटले जाते एककापेक्षा कमी लवचिकता इलास्टिसिटी लेस दॅन युनिट एककापेक्षा कमी लवचिकता तर एखाद्या वस्तू सेवेच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीत होणारा बदल कमी असेल तर त्या मागणीची लवचिकतेला एककापेक्षा कमी किंवा एककापेक्षा कमी म्हणजे कमी लवचिक मागणी असे संबोधले जाते कमी लवचिक मागणी असे संबोधले जाते म्हणजे उदाहरणार्थ गव्हाची किंमत 20% वाढल्यामुळे गव्हाची मागणी 10% कमी होत असेल तर गव्हाच्या मागणीची लवचिकता एककापेक्षा कमी आहे असे संबोधले जाते कमी लवचिक मागणी वक्र हा वरून खाली सुळ्याप्रमाणे येतो आणि तो कमी पसरत असतो अशा प्रकारचा मागणीच्या लवचिकतेच्या चक्राचा आकार अर्ध उदग्र रेषेप्रमाणे असतो अर्ध उदग्र रेषेप्रमाणे
मागणीची एककापेक्षा कमी लवचिकतेचा प्रकार आपल्याला बाजारपेठेमध्ये दिसून येतो. उत्पन्न लवचिकता, इनकम इलास्टिसिटी. उत्पन्न लवचिकता वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये मागणीतील शेकडा बदलाचे, उत्पन्नातील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण, म्हणजे मागणीतील शेकडा बदलाचे, उत्पन्नातील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता होय. आणि ही उत्पन्न लवचिकता, ही मागणीची उत्पन्न लवचिकता या सूत्राद्वारे काढलं जातं. जसं मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. तर साधारणतः एखाद्या उत्पन्नामध्ये वाढ झाली त्यामुळे मागणीतील वाढ होते आणि उत्पन्नात घट झाली की मागणीत घट होते. म्हणजे अनेक प्रकारच्या वस्तूंसाठी मागणीची उत्पन्न लवचिकता ही वेगवेगळी दिसून येते. मागणीची उत्पन्न लवचिकता ही पाच प्रकारची दिसून येते. जसं उत्पन्न लवचिकता, त्याला शून्य उत्पन्न लवचिकता, उत्पन्न लवचिकता अनंत उत्पन्न लवचिकता, एकक उत्पन्न लवचिकता, एककापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता आणि एककापेक्षा कमी उत्पन्न लवचिकता. म्हणजे सर्वसाधारणतः वस्तू व सेवेसाठी उत्पन्न लवचिकता ही एककापेक्षा जास्त असते. आणि या उलट कनिष्ठ प्रतीच्या वस्तू बाजारपेठेमध्ये निकृष्ट प्रतीच्या किंवा कनिष्ठ प्रतीच्या वस्तूसाठी उत्पन्न लवचिकता एककापेक्षा कमी असते असं आपल्याला दिसतं. उत्पन्न लवचिकतेवरून आवश्यक आणि अनावश्यक वस्तूमध्ये फरक आपण करू शकतो. आवश्यक आणि अनावश्यक वस्तू आणि सेवेंच्या सेवेमध्ये फरक किंवा डिफरन्सेस आपण सांगू शकतो. इथे मागणीची तिरकस लवचिकता, यामध्ये मागणीची तिरकस लवचिकता म्हणजे काय, क्रॉस इलॅस्ट्रिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, तर ही अशाप्रमाणे आपण त्याला समजू शकतो की एखाद्या वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे दुसऱ्या वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाशी असलेलं प्रमाण म्हणजे मागणीची तिरकस लवचिकता होय. या मागणीच्या तिरकस लवचिकतेमध्ये पर्यायी आणि पूरक वस्तूसाठी तिरकस लवचिकतेचं मापन करता येतं. उदाहरणार्थ गुळाची तिरकस लवचिकता, गुळाची तिरकस लवचिकता बरोबर गुळाच्या मागणीतील शेकडा बदल भागीला साखरेच्या किमतीतील शेकडा बदल, म्हणजे गुळाच्या मागणीतील शेकडा बदल भागीला साखरेच्या किमतीतील शेकडा बदल बरोबर गुळाची तिरकस लवचिकता होय. म्हणजे गुळाच्या किमतीमध्ये बदल न होता सुद्धा, म्हणजे एखाद्या वेळेस गुळाच्या किमतीमध्ये बदल न होता गुळाच्या मागणीमध्ये बदल घडून येत असतो, हा बदल साखरेच्या किमतीतील बदलामुळे घडून येत असतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये जेव्हा साखरेची किंमत कमी जास्त व्हायला लागते तेव्हा गुळाच्या किमतीमध्ये सुद्धा, त्याच्या मागणीमध्ये सुद्धा बदल हा तितक्याच झपाट्याने कमी जास्त होत असतो. म्हणजे पर्यायी वस्तूच्या तिरकस मागणीची लवचिकता ही धनात्मक असते. म्हणजे गुळ किंवा साखर यामध्ये पर्यायी वस्तूच्या तिरकस मागणीची लवचिकता नेहमी धनात्मक असते. एखाद्या वस्तूऐवजी दुसरी पर्यायी वस्तू किती प्रमाणात वापरात येऊ शकते, म्हणजे एखादी वस्तू पर्यायी वस्तू किती प्रमाणात आपण वापरतो, या पर्यायी वस्तूच्या तिरकस मागणीची लवचिकता ही शून्यापासून अनंत असू शकते. म्हणजे परस्पर पूरक वस्तूसाठी मागणीची तिरकस लवचिकता ही ऋणात्मक असते. परस्पर पूरक वस्तूसाठी मागणीची लवचिकता ही तिरकस लवचिकता ही ऋणात्मक असते असं आपल्याला दिसून येते. प्रतिस्थापन लवचिकता, प्रतिस्थापन लवचिकता सबस्टिट्यूशनल इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. एखाद्या वेळेस ग्राहक हा नेहमी वस्तूच्या किमतीचा विचार करून जास्त किमतीच्या वस्तूऐवजी कमी किमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मनुष्याचा स्वभाव आहे,
मार्केट म्हणजे मनुष्याचा स्वभाव आहे, सामाज मनुष्य सामाजिक प्राणी आहे आणि त्याच्या अनंत गरजा आहे. त्या अनंत गरजा परचेसिंग पॉवरवर, त्याच्या इच्छाशक्तीवर, त्याच्या परचेसिंग पॉवरवर अवलंबून असतो. तर परचेसिंग पॉवर हा त्याचा जास्त असेल, त्याची इन्कम जास्त असेल, तर परचेसिंग पॉवरमध्ये सुद्धा जास्तीत जास्त चढ उतार असू शकतो. जर तो कंजूस असेल तर तो कमी परचेसिंग पॉवर त्याचा कॅपॅसिटी असेल, परंतु आवश्यक गरजू वस्तू असेल तर त्याला तो तेवढा खर्च करावाच लागतो. तर यावरून दोन वस्तूच्या गुणोत्तरातील शेकडा बदलाचे त्याच वस्तूच्या किंमत गुणोत्तरातील शेकडा बदलाशी असणारा प्रमाण म्हणजे प्रतिस्थापन मागणीची लवचिकता होय. इथे ग्राहका नेहमी वस्तूच्या किमतीचा विचार करून जास्त किमतीच्या ऐवजी कमी किमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नेहमीच तो प्रयत्न करत असतो. म्हणून दोन वस्तूच्या गुणोत्तरातील शेकडा बदलाचे त्याच वस्तूच्या किंमत गुणोत्तरातील शेकडा बदलाशी असणारे जे प्रमाण म्हणजे प्रतिस्थापन मागणीची लवचिकता असं म्हटलं जातं. ही लवचिकता खालील या सूत्रावरून दिलं जातं. जसं प्रतिस्थापन लवचिकता बरोबर सबस्टिट्यूशनल इलास्टिसिटी डिमांड बरोबर दोन वस्तूच्या गुणोत्तरातील शेकडा बदल, दोन वस्तूच्या गुणोत्तरातील शेकडा बदल भागीला त्याच वस्तूच्या किंमत गुणोत्तरातील शेकडा बदल बरोबर प्रतिस्थापन लवचिकता. म्हणजे दोन वस्तूच्या गुणोत्तरातील शेकडा बदल भागीला त्याच वस्तूच्या किंमत गुणोत्तरातील शेकडा बदल बरोबर प्रतिस्थापन लवचिकता होय. जेव्हा एका वस्तू ऐवजी दुसरी वस्तू पर्यायी म्हणून वापरण्यात येत नसेल, म्हणजे एका वस्तूऐवजी दुसरी वस्तू पर्यायी वस्तू वापरण्यात येत नसेल, तर अशा वेळेस प्रतिस्थापन लवचिकता ही शून्य असू शकते. अशा वेळेस ही लवचिकता, प्रतिस्थापन लवचिकता ही शून्य असू शकते. या उलट जर दोन वस्तू परस्परांना पूर्णपणे पर्यायी नसून काही प्रमाणात पर्यायी असतील, म्हणजे दोन वस्तू परस्परांना पूर्णपणे पर्यायी नसतील आणि काही वस्तू पर्यायी असतील, तर अशा प्रक्रियेमध्ये प्रतिस्थापन लवचिकता ही शून्य ते अनंत याच दरम्यान जाईल. म्हणजे शून्यापासून ते अधिक जास्तीत जास्त लवचिकता दिसून येईल असं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारची प्रतिस्थापन लवचिकता, मागणीची तिरकस लवचिकता अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. किंमत लवचिकता मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती बाजारपेठेमध्ये दिसून येत असतात. जेव्हा मनुष्य वेगवेगळ्या वस्तू सामग्रीची खरेदी विक्रीचे व्यवहार करतात, समाजामध्ये अनेक प्रकारच्या खरेदी विक्रीचे वस्तू सेवेच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात, तेव्हा प्रत्येक मनुष्याला समाजामध्ये किंमत लवचिकतेच्या मापनाच्या पद्धतीद्वारे किंवा विक्रेत्याला सुद्धा जेव्हा आपलं उत्पादन तो विक्रीस काढतो तेव्हा त्याला अनेक प्रकारच्या किंमत लवचिकतेच्या मापनाच्या पद्धतीचा अभ्यास सुद्धा त्याला ठेवावा लागतो. ज्या ज्या वस्तू उत्पादकतेकडे अर्थशास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ मंडळी असतात तिथे मात्र अशा मापन पद्धती त्यांना सुटेबल करून देतात किंवा ते ज्ञान त्याला आवर्जून प्राप्त करावं लागतं. म्हणून किंमत लवचिकतेच्या मापनाच्या पद्धती, त्याला मेजरमेंट ऑफ प्राईस इलास्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हणतो आपण, तर किंमत जन लवचिकतेचे मापन पुढील प्रमाणे करता येते. पहिलं एकूण खर्च पद्धती, एकूण खर्च पद्धती टोटल आउटले मेथड. टोटल आउटले मेथड कशी असते, तर डॉक्टर मार्शल फार लोकप्रिय अर्थतज्ञ आहे. डॉक्टर मार्शल यांनी या अर्थशास्त्र व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये फार मोठी अलौकिक क्रांती केलेली आहे आणि त्यांनी मागणीच्या लवचिकतेच्या मापन पद्धती खालीलप्रमाणे सांगितलेल्या आहे, त्यामध्ये एकूण खर्च पद्धती. तर डॉक्टर मार्शल यांनी लवचिकता मापनासाठी एकूण खर्च पद्धतीचं प्रतिपादन केलेलं आहे. त्यांच्या पद्धतीनुसार एखाद्या वस्तूसाठी केल्या जाणाऱ्या एकूण खर्चातील बदल लक्षात घेऊन मागणीच्या लवचिकतेचे मापन केले जात असते आणि मागणीच्या लवचिकतेचे मापन तीन पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. पहिली पद्धत आहे एकक लवचिकता, दुसरी पद्धत आहे एककापेक्षा जास्त लवचिक मागणी, म्हणजे आणि तिसरी पद्धत आहे एककापेक्षा कमी लवचिक मागणी. तर
एकक लवचिकता यूनिटी एकक लवचिकता याला एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ किंवा घट एखाद्या वेळेस वस्तू सेवाच्या किमतीतील वाढ किंवा घट होऊन देखील जर त्या वस्तूवरील खर्च स्थिर राहत असेल जर त्या वस्तूवरील खर्च हा स्थिर राहत असेल अशाच मागणीच्या प्रमाणात बदल घडून येत असेल तर त्या वस्तूच्या मागणीची लवचिकता एकक किंवा एक किंवा एक एकक लवचिक मागणी असं दिसून येतं तर अशा एकक वस्तूची मागणी म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदल होऊन देखील त्यावर होणाऱ्या एकूण खर्चात बदल झालेला नसतो म्हणजे केवळ मागणीच्या प्रमाणात बदल झालेला आहे असं आपल्याला दिसतं म्हणजे वस्तू एकूण खर्चात बदल न होता तो स्थिर आहे त्यामुळे मागणीची लवचिकता ही एकक आहे असं समजलं जातं म्हणजे एककापेक्षा जास्त लवचिक मागणी एककापेक्षा जास्त लवचिक मागणी तर एक वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्या वस्तूच्या एकूण खर्चामध्ये कपात होत असते आणि त्या एकूण वस्तूच्या खर्चामध्ये कपात होत असेल आणि वस्तूची किंमत कमी झाली तर त्या वस्तूच्या एकूण खर्चामध्ये वाढ होत असेल तर त्या वस्तूच्या मागणीची लवचिकता ही एककापेक्षा जास्त आहे असं आपण संबोधतो तर अशा पद्धतीने वस्तूची किंमत कमी झाल्यावर वस्तूवरील एकूण खर्चामध्ये वाढ होत असते आणि वस्तूची किंमत वाढल्यावर वस्तूवरील एकूण खर्चामध्ये घट होत असते अशा मागणीच्या लवचिकतेच्या एककामध्ये जास्त लवचिकता आहे एककापेक्षा जास्त लवचिकता आहे असं आपल्याला दिसतं एककापेक्षा कमी लवचिक मागणी सुद्धा सांगितलेली आहे लेस दॅन युनिटी ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असेल बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असेल तर त्या वस्तूच्या एकूण खर्चामध्ये वाढ होत असेल तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये कमी त्या वस्तूची किंमत कमी झाल्यावर वस्तूवरील खर्चामध्ये घट होत असेल तर त्या वस्तूच्या मागणीची लवचिकता ही एककापेक्षा कमी आहे असे संबोधले जाते म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्याबरोबर वस्तूवरील एकूण खर्चात घट होत असते या उलट वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली की एकूण खर्चामध्ये देखील सुद्धा वाढ होत असते अशा परिस्थितीवरून वस्तूच्या किमतीच्या वस्तूच्या मागणीची लवचिकता ही एककापेक्षा कमी आहे असं संबोधलं जातं म्हणजे एकूण खर्च पद्धतीनुसार किंमतजन्य लवचिकता ही या पद्धतीने दिसून येते म्हणजे शेकडेवारी पद्धती आता यामध्ये शेकडेवारी पद्धती मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारामध्ये शेकडेवारी पद्धती पर्सेंटेज मेथड म्हणतो आपण ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे डॉक्टर मार्शल यांनी मांडलेल्या एकूण खर्च पद्धतीमुळे मागणीच्या लवचिकतेचे अचूक मापन करता येत नाही हे लक्षात घ्या इथे मागणीच्या लवचिकतेचे अचूक मापन करता येत नाही म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ञ फ्लक्स यांनी शेकडेवारी पद्धतीचा उपयोग मांडलेला आहे फ्लक्स यांनी शेकडेवारी पद्धतीचा उपयोग सांगितलेला आहे एकूण म्हणजे मागणीच्या लवचिकतेचे मापन कसे करावे ते पर्सेंटेज मेथडमध्ये सांगितलेलं आहे या पद्धतीला अनुपातिक पद्धती किंवा पर्सेंटेज मेथड असे म्हटले जाते या पद्धतीमध्ये वस्तूच्या मागणीमध्ये होणारा शेकडा बदल आणि वस्तूच्या किमतीत होणारा शेकडा बदल म्हणजे वस्तूच्या मागणीत होणारा शेकडा बदल आणि वस्तूच्या किमतीत होणारा शेकडा बदल याचे गुणोत्तर प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय तर शेकडेवारी पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता ही या सूत्राप्रमाणे काढली जाते मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल मागणीतील लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल तर शेकडेवारी याला पर्सेंटेज मेथड म्हणतात तर शेकडेवारी पद्धतीनुसार मागणीच्या किंमत जन्य लवचिकतेचं मापन
याप्रमाणे केले जातात त्याला एकक लवचिकता यामध्ये सुद्धा एकक लवचिकता शेकडेवारी पद्धतीमध्ये काढली जाते तर वस्तूच्या मागणीतील होणारा शेकडा बदल एखाद्या वस्तू आणि सेवेच्या मागणीतील होणारा शेकडा बदल आणि वस्तूच्या मागणीतील होणारा शेकडा बदल जर सारखाच असेल तर मागणीची लवचिकता ही एकक आहे किंवा एकक लवचिकता आहे असं म्हटलं जातं समजा समजा गव्हाची किंमत 20 रुपये किलो असताना मागणी गव्हाची मागणी 1000 क्विंटल एवढी आहे परंतु गव्हाची किंमत वाढून जर 22 रुपये किलो झाली तर मागणी घडून ती 900 क्विंटल झाली तर त्या मागणीची लवचिकता पुढील प्रमाणे काढता येते जसं मागणीतील शेकडा बरोबर मागणीतील शेकडा बदल बरोबर 20 रुपये किलो वरून 22 रुपये म्हणजे 10% मागणीतील शेकडा बदल बरोबर 1000 क्विंटल वरून 900 क्विंटल म्हणजे 10% म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल म्हणजे 10% भागिला 10% म्हणजे 1:1 तर म्हणजे मागणीची लवचिकता ही एकक लवचिकता अशी आहे असं म्हटलं जातं म्हणजे यावरून आपल्याला असं समजलं जातं की मागणीची लवचिकता एकक आहे कारण किमतीतील 10% वाढ झाल्यास मागणीतील 10% घट होते म्हणजे किमतीतील 10% वाढ झाल्यास मागणीतील 10% घट होते किंवा किंमत कमी होते कारण किमतीतील 10% वाढ झाल्याबरोबर मागणीतील बदल हा 20% घट झाला आहे असं समजलं जातं मागणीतील बदल हा मागणीतील बदल 20% घट झालेली आहे असं आपल्याला दिसून येतं म्हणजे एककापेक्षा जास्त लवचिक मागणी एककापेक्षा जास्त लवचिक मागणी कशी असते हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल बदलापेक्षा वस्तूच्या मागणीतील होणारा शेकडा बदल जर जास्त असेल तर मागणीची लवचिकता ही एककापेक्षा जास्त आहे असं समजलं जातं तर अशा प्रकारच्या मागणीच्या लवचिकतेचे प्रकार भिन्न भिन्न मागणीचे लवचिकतेचे प्रकार इथे सांगितलेले आहे परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न इथे विचारला जातो मागणीची लवचिकता म्हणजे काय मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा थँक्यू